गेला ट्रेन सेटर संघाला या ठिकाणी दिले जाते पारितोषिक एक घड्याळ वस्तू आपण या ठिकाणी नक्कीच द्यायचे त्यांना वेळ कमी आहे चला पैसे लवकर करा आणि सामना कर्णधार आपण लवकरात लवकर स्टेजवर यायचं भाऊना विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी वॉल क्लॉक म्हणजे भिंतीवरचं घड्याळ या ठिकाणी स्पर्धेमध्ये आपण घेतल्या सह व्यासपीठावर आहेत त्यांना अंतिम फेरीचा सामना बघायचा आहे डाव्या उजव्या बाजूला जे जे प्रेक्षक वर्ग आहेत तो सगळ्यांनी बाजूला व्हायचंय तुतरी दादा थोडस आपण सुद्धा आतमध्ये या पहिला चेंडू जोरदार फटका आणि चेंडू अडवला जातो दत्तवर निघते ती एक धाव संघाचं खातं उघडलं जातंय युवा इलेव्हन संघाचं खातं या ठिकाणी उघडलं जाते पहिलाच धाव या ठिकाणी पाहायला मिळते एका धावीने संघाचं खातं उघडलं जाणार या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेले हे दोन संघ आपण पाहतो इलेव्हन वर्सेस जय भारत यश गर्ल्स रिद्धी पहिलं षटक घेऊन या ठिकाणी येते या ठिकाणी पुन्हा एकदा टरवला चेंडू एकेरी धावीने धावसंख्या वाढते धावसंख्या पुस्तिती दोन धावांवरती संघाचं खातं उघडलं जातं दोन धावाने व्हिडिओ शूटिंग वाले आपले दादा वय वर्ष 51 टी शर्ट घातलेले कांजो थोडस मागे धन्यवाद डाव्या उजव्या बाजूला आपण थोडस मागे मागे उभं राहायचंय पुन्हा एकदा सुरेख 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 अपील आणि या ठिकाणी पहिला पुन्हा एकदा सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय एकेरी धावेचा नक्की संघाची धावसंख्या झाली ती एक गडी बाद चार धावा शेजच्या डाव्या उजव्या बाजूला प्रियांका मॅडम थोडस आतमध्ये राहा पवार मॅडम थोडस आतमध्ये राहा फुलटा चेंडू लॉंगॉपच्या दिशेने चेंडू जातोय परंतु या ठिकाणी जी रेषा आहे त्याच्या वरून गेलेला चेंडू नक्कीच घोषांकित एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते एकेरी धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती पाच धावा एक षटक या ठिकाणी समाप्त होतंय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती पाच धावांवरती एक गडी बाद दोन्ही संघाला या ठिकाणी पुन्हा पुन्हा या ठिकाणी युवा सेना शिवसेना नक्कीच विकळी मतदार संघामधून या ठिकाणी आपण पाहतोय की एकंदर 12 संघ पुरुषांचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आज 9 संघ वुमन्स म्हणजे महिलांचा आजचा दिवस आणि साखळी पद्धतीने खेळत असलेला हा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले हे दोन संघ पुन्हा एकदा लॉंगॉपच्या दिशेने चेंडू अडवेपर्यंत निघते ती एक धाव थोडस आता ना थोडस धावसंख्या झाली ती 6 सर काय झालं हा चेंडू काय सर डॉट बॉल ओके आता नको मध्ये अरे आता मध्ये नको सर मध्ये घे मला नंतर दे पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया नक्कीच या ठिकाणी चेंडू वाढवला जातोय सुरेख सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते लेडीजचं ना बॅटिंग बॉलिंग मॅनेजर सिरीज सगळं काढून लिहायला काय कारदार देऊ
कठोर अवृत्तन सहकार लगित कर आणि कोणाचा असं द्यायचं ते पण ठरवलं त्याला सांग योगेशला विचार एकदा सामन्याकडे वळूया जोरदार प्रहार लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय परंतु तद्वर निघते एक धाव प्रत्येक चेंडू गणिक या ठिकाणी धावात गेले पाहिजेत धाव संख्या झाली ती नऊ धावा एक गडी बाद नऊ धावा सुरे एक चांगला चेंडू आणि या ठिकाणी एसटीची होतोय तो महत्वाचा धक्का चला सामने सातत्याने ठेवालू ठेवायचे अशा तांत्रिक अडचणी येतच राहतात श्वान साहेबांचं या ठिकाणी आगमन खरंच आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी क्रीडानगरी असेल त्या क्रीडानगरीमध्ये अशा अडथळे येतच असतात परंतु पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात नवीन गोलंदाज सावी सावी यांचा पहिला चेंडू धावून एक धाव पूर्ण केली जाते धाव संख्या झाले त्या दहा धावा रनिंग बेटिंग द विकेट सुरेख सुरेख असं या ठिकाणी नेत्र दपक रनिंग बेटिंग द विकेट एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते सावी यांचा पुढचा चेंडू फुलटा चेंडू या फटक्याला अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा ठरवलं जात ग्राउंडच्या बाहेर गेलेले बॉल लागलीच यायला पाहिजे त्याची खबरदारी घ्या अंतिम फेरीचा सामना नक्कीच दडपण आहे फलंदाजांवरती आणि तेज घेतात युवा इलमचे संघ खेळाडू म्हणजेच बॅटर नक्कीच बॅटची कड घेऊन धावून एक धाव पूर्ण करायचा प्रयत्न एकेरी धावीने धावसंख्या नक्कीच वाढलेली आहे धावसंख्या झाली ती 12 धावा या ठिकाणी आपण पाहतो युवा इलेवन थोडासा कम बॅक करतोय धावसंख्या छोटी कमी जवळते परंतु सुरेख असा मारला टायमिंग फटका आणि जातोय सुरेख 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 चौका 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 सुरेख कमबॅक तीन षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे सहा चेंडू निर्णायक असणार आहे खरोखरच फार महत्वाचे आहेत जास्तीत जास्त धावा करावे लागतील मगाच्या सामन्यापासून आपण सकाळपासून बघतोय 16 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स 4 विकेट 4 विकेट्स
सकापासून आतापर्यंत अत्यंत चांगले सामने या ठिकाणी पाहायला मिळाले। सर्वोच्च धावसंख्या सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाली, ती होती नक्कीच 41 ते 42 आणि 50। सुरेख आयोजन नियोजन युवा जल्लोष आपण या ठिकाणी पाहतो 2022 अंतर्गत। या ठिकाणी पहिला चेंडू नेडवा या ठिकाणी पाहायला मिळतोय। गोलंदाज आहेत ऐश्वर्या सुरेख गोलंदाजी। फुल टॉस चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। पंचांकडे दाद मागितली जाते, नक्कीच पंच सल्लामसलत करून निर्णय देतील। या ठिकाणी बाद नाही ठरवलंय, नाबाद ठरवलंय। निर्णायक शेवटचे चार चेंडू, धावसंख्या उभारावी लागेल संघाची, मोठी धावसंख्या नक्कीच करावी लागेल। पुन्हा एकदा मारलेला फटका, त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते। धावून एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावायची आवश्यकता, दोन धावा पूर्ण केल्या जातात, तिसऱ्या धावासाठी केलेली ही लढत आणि फलंदाज या ठिकाणी धाव। अनेक खेळाडू आणि तसेच स्थानिक खेळाडूंचे म्हणजेच विकुळ विधानसभेचे आपले 12 जेंट्स खेळाडू आणि त्या जेंट्स संघामधून आज सेमीफायनल आणि फायनलचा सामना यानंतर या ठिकाणी लागी सुरू होणार आहे। खेळाडूंची माहिती करता, कालच्या सत्रामधून जे दोन संघ आलेत तेच विक्रोळी ब्लू स्टार आणि पुष्कर 9, या दोन संघामध्ये या ठिकाणी आपल्याला सेमीफायनलची लढत बघायला मिळेल आणि अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय तो आयकॉन विक्रोळी हा संघ। अजून उर्वरित दोन महत्वाचे सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। क्रीडा रसिकांच्या माहिती करता पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात, पुन्हा एकदा या ठिकाणी आत्मघाती फटका मारताना या ठिकाणी माफक अशा 24 चेंडू आणि 21 धावा जिंकायला हव्या, त्या 24 चेंडू आणि 21 धाव संख्येचं लक्ष। अंतिम फेरीमध्ये उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहिती करता, युवा 11 विरुद्ध जय भारत यश गर्ल्स हा चालू असलेला अंतिम फेरीचा सामना। या ठिकाणी माजी शाखा प्रमुख माननीय तानाजी मोरे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, आपण सुद्धा व्यासपीठावर असं असतं व्हायचं। स्टेजच्या डाव्या आणि उजव्या बाजूला समोर कोणीही उभं राहायचं नाही, एक लक्षात घ्या, थोडस आपण बाजूला व्हायचंय स्टेजच्या उजव्या आणि डाव्या बाजूला।
बाजूला पण लेडी त्यांना मागे टाकतात आता अजून कोण व्ही आय पीला तर उठायला लागेल त्यापेक्षा अगोदर बसायला सांग म्हणजे दुसरं म्हणून मी तुला माईक दिला जे काय व्ही आय पी आहे ते बोल मला इन्सर्ट वाटायला चला सामना सातत्याने चालू करायचा आहे डॅशिंग आमदार माननीय सुनील भाऊ राऊत यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत बॅटर आपण लागलीच पाठवायचे चला नवीन फलंदाज तातडीने पाठवा थांबूया मॅनेज तोपर्यंत कदम सर दोन मिनिटं या ठिकाणी आपण नक्कीच घेतोय मधल्या इनिंगमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित मान्यवर आहेत जयेश मगर नक्कीच या ठिकाणी सन्मान घ्यायचे आहेत सुरुवात करा ओके पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया पुढचा चेंडू नक्कीच दंडित करतायत पंचांचे हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर जय भारत या श्रीलेवन थोडस मागे वा मी पुन्हा पुन्हा आपल्यास विनंती करतो थोडस आतमध्ये राहायचं उभं पुन्हा एकदा पुढचा चेंडू सुरेख सहज तटावलेला या ठिकाणी पाहतोय धावून धावा करायच्या आहेत परंतु एक धाव पूर्ण केली जाते त्या ठिकाणी डिक्लेअर नाहीये चेंडू जर आतमध्ये अडकला तरच घोषांगी क्षेत्र आहे एकेरी धावने धावसंख्या वाढते धावसंख्या पुस्तिती दोन धावांवरती पुन्हा एकदा सुरेख असा चांगला प्रयत्न परंतु चेंडू या ठिकाणी सुटेपर्यंत निघते ती एक धाव एकेरी धावने धावसंख्या वाढते धावसंख्या पुस्तिती तीन धावांवरती एक गडी बाद तीन धावा पहिल्या षटकातील उर्वरित दोन चेंडू तीन चेंडू सॉरी
बरोबर सूर्य कसा चांगला फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतो. चेंडू अडवला परंतु शरीराचा स्पर्श झालाय तो सुरेख सुरेख मारल्या फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण धावून धाव करायचा प्रयत्न एक धाव या ठिकाणी पूर्ण होते. रिया यांनी तटवलेला एक धावीनं धावसंख्या वाढते धावसंख्या पोचते ती 8 धावांवरती. फुलटॉस चेंडू नक्कीच लवांच्या दिशेने चेंडू वाढवेपर्यंत निघते ती एक धाव. प्रत्येक धावा गणिक टाळ्या वाजल्या गेल्या पाहिजेत संघाचं स्थैर्य वाढलं गेलं पाहिजे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांची अलोट गर्दी अंतिम फेरीचा हा टप्प्यात पोहोचले अंतिम सामना. सुरेखाचा चांगला प्रयत्न आणि सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. पूजा यांच्या माध्यमातून धावून एक धाव पूर्ण केली जाते एकेरी धावने धावसंख्या वाढते धावसंख्या पोहोचते ती 10 धावांवरती. स्टेजच्या उजव्या आणि डाव्या बाजूला पुन्हा एकदा विनंती राहील. जय भारत जय भारत. खेळाडूंना विनंती थोडस आपण बाजूला उभं राहायचं. जय भारत थोडस बाजूला या प्लीज 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 प्लीज. पुन्हा एकदा मारल्या फटकाने धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तितकंच चांगली संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही आणि नक्की सुसंधी होती धावचीची. हव्या त्या 13 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 9 धावा. चालू असलेला सामना अंतिम टप्प्यामध्ये अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला. युवा 11 जय भारत यश गर्ल्स. संघ प्रशिक्षक जय भारत आपण थोडासा बाजूला उभा राहायचंय. स्टेजच्या समोर पुन्हा पुन्हा येऊ नका. आम्हाला कल्पना आहे तुमचा जोश जल्लोष हा 2022 अंतर्गत या ठिकाणी पाहायला मिळतो आणि गचा क्षेत्ररक्षक थँक्यू डीजे. धावसंख्या झाली होती अजूनही 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 5 धावा. 12 चेंडू आणि हव्या त्या 5 धावा. 12 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. जल्लोष तो नक्कीच झाला पाहिजे. उड्या मारायच्या डिस्को करायचंय सगळं करायचंय पण थोडस संयमाने. 2 अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले संघ
सूर्य एक चांगला प्रयत्न अचूक फेक करायचा प्रयत्न, परंतु सुसंधी होती धावचित करायची। एकेरी धावने धाव संख्या वाढते, अजूनही हव्यात त्या 11 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता। 11 चेंडू 4 धावा। सूर्य एक लॉगअपच्या दिशेने चेंडू वाढवला जातोय, अजूनही 10 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता। 10 चेंडू 3 धावा। सुरेख कसा चांगला प्रयत्न, 9 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता। 9 चेंडू आणि 2 धावा। नक्की आक्रमक या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावायला मिळते, बघायला मिळते। 9 चेंडू 2 धावा। स्टेजच्या समोर कोणी येऊ नका, स्टेजच्या समोर या ठिकाणी आपण पाहतोय युवा 11 आणि जय भारत यश गर्ल्स, उत्साह दांडगा आहे आम्हाला कल्पना आहे। 9 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता। सुरेख सुरेख चेंडूला सन्मान दिला जातोय, निर्धाव चेंडू टाकला जातोय। अजूनही 8 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता। 8 चेंडू 2 धावा। सुरेख पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुरेख कम बॅक। अजूनही सामना आहे, 7 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता। 7 चेंडू 2 धावा। सुरेख मारला फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, पर्यंत धावून एक धाव केली जाते। सामना बरोबरीत झालेला आहे, पण कंपल्सरी चेसचा नियम आहे। निर्णायक शेवटचा षटक, 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता। क्रीडा रसिकांना सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही संघासाठी या ठिकाणी झाल्या पाहिजेत। 6 चेंडू आणि हव्या त्या 1 धावेची आवश्यकता। नक्कीच 9 संघामधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय युवा 11 आणि जय भारत यश, हे 2 अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले संघ। यश 11 म्हणजेच संजय पै यांचा संघ मालक म्हणून चेहऱ्यावर ते हास्य उमटलं जात आहे संघ मालकाचं। या ठिकाणी सामना जरी बरोबरी सुटलेला असेल तरी सुद्धा क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे, शेवटचे 6 चेंडू निर्णायक असू शकतात। कंपल्सरी 1 धाव केलीच पाहिजे, 6 चेंडू 1 धाव। नवीन गोलंदाज उन्नती, कमान उन्नती। सुरेख सुरेख पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, नक्की आक्रमक क्षेत्ररक्षक आहे। अजूनही 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता। 5 चेंडू 1 धावेची आवश्यकता। याला म्हणतात दडपण दडपण दडपण।